चंद्रपूर जिल्ह्यातील अल्ट्राटेक अंबुजा ACC सिमेंट कंपनीत मागील काही स्थायी कामगार सेवा निवृत्त होत असल्याने स्थायी कामगारांच्या कामाचा हा कंत्राटी कामगारांवर पडतोय. कंपनीतील स्थायी वेजबोर्ड कामगारांच्या ठिकाणी कंत्राटीमधील कुशल, अर्धकुशल, अकुशल कामगारांकडून कमी वेतनात काम करवून घेण्यात येत असल्याने कामगार वर्गात तीव्र आक्रोश निर्माण होतोय. याचे पडसाद मागील काही महिन्यात कामगारांनी केलेल्या आंदोलनावरून समजतंय. सिमेंट कंपनीतील कंत्राटी कामगारांचे मागील काही महिन्यांपासून वाढीव वेतनबाबत कंपनी व्यवस्थापनाला वारंवार निवेदन देऊन या संदर्भात कामगार आयुक्त नागपूर यांच्याशी चर्चा करताना कंपनी व्यवस्थापनाकडून सकारात्मक पाऊल उचलताना दिसत नसल्याने चर्चा निष्फळ होत आहे. यामुळे कामगारांमध्ये आक्रोश निर्माण होत असल्याने अखेर संयमाचा बांध फुटला. परिणामी 29 जानेवारी रोजी अल्ट्राटेक आवरपूर येथील कामगारांनी कंपनीतील सर्व मशिनरी यंत्रणा बंद पाडत सिमेंट प्लांट बंद पाडले आहेत. विजय क्रांती कामगार संघटनेच्या नेतृत्वात सर्व कामगारांनी एकत्रित येऊन प्लांटमध्येच ठिय्या मांडलाय. वाढीव वेतनासंदर्भात तोडगा निघत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा सध्या कामगार संघटनेनं घेतलाय. या संदर्भात विजय क्रांती कामगार संघटनेच्या महासचिवांनी लाईव्ह चंद्रपूरला दिलेली ही प्रतिक्रिया पाहूया. ठेकेदारी कामगारांना पगारवाढ देण्यात आली, 2 जोडी कपडे देण्यात आले ठेकेदारी कामात, जे कबूल केले होते त्यांनी. त्याच्यानंतर 26 दिवस कामाची हमी द्यायला पाहिजे त्यांनी आम्हाला, आणि ज्या पद्धतीने हे अरेरावी चालू आहे यांची, हे कुठेतरी थांबली पाहिजे. सुरुवातीला नवीन पंचिंग लावत असताना मॅनेजमेंटने आम्हाला कबूल केलं होतं की आम्ही डिपार्टमेंटमध्ये पंचिंग लावतो, त्याच्यासाठी 15 मिनिट आम्ही कामगाराला देऊ. परंतु कबूल केलेल्यानुसार ते ज्या पद्धतीमध्ये हे लेटर देणे, पत्र देणे आणि कामगारांना त्रास देऊन राहिले, हा त्रास कुठेतरी बंद झाला पाहिजे. जे 15 मिनिट दिले होते कामगारांना, ते 15 मिनिट आम्हाला लागू करावं. तोपर्यंत आमच्या मागणीवर तोडगा निघत नाही आणि यांच्याकडून कोणत्याही प्रकारचं लेखी आश्वासन आम्हाला मिळत नाही, आणि ते लेखी आश्वासन आमच्या पगारवाढीचा मुद्दा जोपर्यंत आम्ही या तारखेला टाकू असं आम्हाला हे लिहून देणार नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही.